आम्ही 26 लोक होतो, आरोग्य खातं, कृषी खातं आणि पोलीस डिपार्टमेंट. मग 26 लोकांचे प्लॉट आमचे ह्याच्यामध्ये होते बारामती मध्ये. तर 2005 ला आम्ही ते बुक केले होते आणि आम्हाला लोन मिळालं. आम्ही रिटायर झालो, त्या लोनच्या डबल पैसे आम्ही भरले. पण 18 वर्ष झालं आम्हाला काही घर मिळालं नाही. आमच्यातले 6-7 जण एक्सपायर झाली त्याच्यामध्ये. पण आता जायचं कुठं? मग म्हटलं आता शेवटी कोण आहेत, आपण दादांकडे जायचं. लोक म्हणायचे हा दादा फार कडक आहेत, दादांकडे तुम्ही गेला ना तुम्हाला अगोदर रागवतील दादा. म्हटलं कसंही असलं तर शेवटी आमचे दादा आहेत, ते जरी रागवले तर चुका असतील तिथे रागवणारच ना म्हटलं. आणि आपण जर आता म्हटलं कोर्टात गेलं तर अजून 18 वर्ष जाणार. म्हणून आम्ही असं ठरवलं की नाही दादांना भेटायचं. मग आम्हाला नितीन काकडे त्यांना आम्ही भेटलो. म्हटलं आम्हाला दादांना भेटायचंय, दादा कधी येत मग सांगा. मग त्यांनी आम्हाला फोन केला की दादा आहेत तुम्ही या. मग आम्ही तिघी चौघीच गेलो फक्त. दादांना अर्ज दिला, मग दादांनी तो वाचला. काय म्हटली, 2005 मध्ये बुक केलेलं 57 बंडातलं माझ्याकडं कशाला आणलं म्हटले. हे तुम्हाला घर घ्यायचं होतं ना, मला सांगायचं, मी सांगितलं असतं ह्या बारामतीत किती फसवा फसवी चालते. मग दादांचं ऐकून घेतलं थोडं, आम्ही हल्लोच नाही तिथनं. मग उभं राहिलो आम्ही मध्ये टेबल, दादा इथं मी इथं. मी म्हटलं ठीक आहे दादा, नाही तुमच्याकडे यायचं ना. मग आम्ही कुठं जायचं? दादांनी असं केलं बरं. मग त्यांचं सगळं डिपार्टमेंट तिथंच होतं. इंगळे इकडे ये, हनुमंत पाटील त्यांचे पी ए, तू इकडे ये, उद्याच्या उद्या मला रिपोर्ट पाहिजे. ते सगळे तिन्ही बिल्डर पोलीस स्टेशनला उचलून आणायचे आणि ह्यांचा प्रश्न मिटवायचा. आज आमचं घर आता 8-15 दिवसात आम्हाला ताब्यात मिळेल. म्हणजे 26 लोक दादांनी काम केलं. मग मला सांगण्याचा अर्थ काय की त्या व्यक्तीने विचारलं का की तुम्ही कुठल्या पक्षाचे, तुम्ही कुठनं आलात, तुमची जात काय, तुम्ही राहता कुठं? काहीही नाही, फक्त एकदाच आम्ही भेटलो आणि ह्याच माणसाची गरज आहे आपल्याला, आशा. आणि म्हणून तुम्ही आमच्या वहिनींना तुम्ही निवडून दिलंच पाहिजे. तुम्ही काहीही करा, रात्रीचा दिवस करा. तुम्हाला जर तुमची कामं करून घ्यायची असतील तर ह्याच व्यक्तीची गरज आहे तुम्हाला. अहो कितीतरी लोक अशी आहेत की त्यांची मुलं आयुष्यभर त्यांच्या मागं फिरतात, त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करतात आणि निवडून आल्यानंतर ती लोक त्यांचा विचार सुद्धा करत नाही. मग काय करायचं आशांच्या मागं राहून? जर तुम्हाला राहायचं असेल तर अशा व्यक्तीच्या पाठीमागं खंबीर उभे राहतो.